जेव्हा आपल्याला जाणीव होते की जवळच्या व्यक्तीच्या आयुष्यात आपले महत्व कमी झाले आहे तेव्हा आपल्याला सर्वात जास्त दुःख होते। अशा वेळी त्या व्यक्तीबरोबर एकदा ह्या तीन गोष्टी करून बघा। नंबर एक, त्या व्यक्तीबरोबर भांडत बसू नका। ती व्यक्ती तुम्हाला का महत्व देत नाही ह्या विषयावर त्या व्यक्तीबरोबर वादविवाद घालू नका। ह्या जगात कोणीही बिझी नसतं, सर्व काही प्रायोरिटीजवर अवलंबून असते। जर तुम्ही एखाद्यासाठी महत्त्वाचे असाल तर ती व्यक्ती काहीही करून तुमच्यासाठी वेळ काढेल। आपल्यावर प्रेम करणाऱ्या हक्काच्या व्यक्तीबरोबर भांडणे योग्य आहे, पण जी व्यक्ती सातत्याने आपल्याला इग्नोर करत असेल तर अशा व्यक्तीबरोबर भांडण करून काहीच फायदा होणार नाही। त्यापेक्षा तुमची वेळ आणि एनर्जीचा स्वतःच्या प्रगतीसाठी वापर करा। नंबर दोन, शांत रहा। जेव्हा तुमच्या लक्षात येईल एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात तुमचे महत्त्व कमी झाले आहे तेव्हा शांतपणे त्यांच्या आयुष्यातून बाजूला व्हा। आपला पॉइंट सिद्ध करण्याऐवजी शांत राहिलेले कधीही चांगले। कधी कधी शांत राहणे सर्वात मोठे उत्तर असते आणि हीच आपली शांतता समोरच्याला सगळ्यात जास्त त्रास देते। स्वार्थी लोकांना शांत राहणे सर्वात बेस्ट उत्तर आहे। नंबर तीन, त्या व्यक्तीसाठी नेहमी अवेलेबल राहू नका। जेव्हा तुम्ही एखाद्यासाठी सतत अवेलेबल असता तेव्हा आपसुकच तुमचे महत्त्व कमी होते। जी व्यक्ती तुम्हाला गरज असताना अवेलेबल नसते अशा व्यक्तीसाठी अवेलेबल राहणे बंद करा। समोरच्याला तुमची कमी जाणू द्या तेव्हा त्यांना तुमचे महत्त्व समजेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग। स्टे ब्लेस्ड।